आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय. सिंचन घोटाळ्यामध्ये निर्दोष असल्याचं प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करण्यात आलंय. एसीबी योग्य दिशेनं तपास करत असल्याचंही प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलंय. सीबीआय आणि ईडीकडे सिंचन घोटाळ्याचा तपास देण्यास विरोध करण्यात आलेला आहे. सिंचन घोटाळ्यामध्ये मुद्दामहून गोवण्यात आल्याचं सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आलं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे. सिंचन घोटाळ्यामध्ये निर्दोष असल्याचं या प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करण्यात आलंय. तर कॅगचा अहवाल आज विधानसभेमध्ये सादर करण्यात आलाय. नवी मुंबई मेट्रो रेल, नेरूळ उरण रेल्वे प्रकल्प आणि नवी मुंबई विमानतळ यांच्या निविदांबाबतच काही अनियमितता असल्याचे ताशेरे कॅगने आपल्या अहवालामध्ये ओढलेत. नवी मुंबई मेट्रो रेल आणि नेरूळ उरण रेल्वे प्रकल्पासंदर्भात ज्या काही बाबी निदर्शनास आणण्यात आल्या आहेत त्या संदर्भातील सर्व निविदा आणि निर्णय हे 2014 पूर्वीचे आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्या तारखाप्रमाणे हे 2014 पूर्वीचे आहेत. त्या ठिकाणी तेमाच्याही मुख्यमंत्र्याचा याच्याशी याकरता संबंध येत नाही की या संपूर्ण सिडकोच्या बोर्डमध्ये स्वायत्तता आहे आणि म्हणून आता जे काही अनियमित आलेले आहेत 13 असो 14 असो का 15 16 असो त्या सगळ्या या पब्लिक अकाउंट्स कमिटी पुढे जातील आणि पब्लिक अकाउंट्स कमिटी त्याच्यावर कारवाई करेल. एक ब्रेकिंग न्यूज आहे. एकीकडे कोरोना व्हायरस देशामध्ये शिरलाय आणि त्याच व्हायरसच्या नावानं 2 माजी मुख्यमंत्री आमने सामने आलेत. आज अशोक चव्हाण विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना रंगताना दिसलाय. पाहुयात या 2 माजी मुख्यमंत्र्यांचीही जुगलबंदी. मी तर म्हणेल ऑपरेशन लोटस म्हणण्यापेक्षा कोरोना बीजेपी म्हणजे कोरोना व्हायरस पेक्षाही फार कठीण अशा प्रकारचं बीजेपीचं वर्तन आहे आणि त्यामुळे मला वाटतं दक्षता घेतलीच पाहिजे त्यांची अँटीबायोटिक. आपण जे सांगता ते जर ते बोलले असतील तर एक प्रकारे ते अशी कबुलीच देत आहेत की त्यांना कोरोना व्हायरस झाला आहे पण तो होऊ नये अशी माझी त्यांना शुभेच्छा आहे. मध्य प्रदेशात काय चाललंय याची मला कल्पना नाही. मी महाराष्ट्रात राजकारण करतो, महाराष्ट्राबद्दल मला विचार. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा.